वाहतूक नियमाचे पालन न करणाऱ्या जिल्ह्यातील 1,419 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 84,10,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच वर्षभर विविध मोहीम राबवून वाहन चालकांना शिस्त लावण्याचे काम केले जात आहे. याशिवाय वाहन कर, पर्यावरण कर, दंड वसुली व कार्यालयामार्फत विविध लायसन्स संबंधित शुल्कांचा यात समावेश केल्यास ही रक्कम 24,69,00,000 रुपयाचा वर जात असून गोंदिया उपप्रादेशिक परिवहन विभागाला मागील 6 महिन्यात शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा झाला आहे. जीबी न्यूज प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी. जीबी न्यूज गोंदिया.